स्पर्धा परिषदेत कोणतंही उत्तर चूक किंवा बरोबर नसते, ते गुड, ॲव्हरेज, बेटर, बेस्ट, एक्सलंट अशा कॅटेगरीमध्ये येतं. कोणाला उभं करण्यासाठी कष्ट करावेत, झाड की माणूस? माणसाला नाहीच, कारण माणूस उलटेल, झाड कधी उलटणार नाही. माझ्या नोकरीशी मी प्रामाणिक आहे, पण त्यामुळं माझ्या फॅमिलीचं जर नुकसान होत असेल आणि त्यांना त्रास होत असेल, याचं कॉम्पन्सेशन कशाच्या आधारे आपण त्यांना देणार आहोत? काही अधिकारी हे MPSC च्या मुलांचे हिरो असतात. खाजगी क्लासेस गावाकडनं येऊन पैसा घालून ते क्लासेस जॉईन करतात. त्या मुलांसाठी मूल्यवान काय, तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? प्रश्न असा आहे की क्लासमध्ये मार्गदर्शन भेटतं का? म्हणून 99% क्लासेसमध्ये मार्गदर्शन भेटत नाही, माझं स्पष्ट मत आहे. आणि तसं जर असतं तर क्लास जेवढ्या विद्यार्थ्यांनी लावले तेवढे सक्सेस झाले असते. त्याचं किती परसेंटेज आहे? स्पर्धा परिषदेत कोणतंही उत्तर चूक किंवा बरोबर नसते, ते गुड, ॲव्हरेज, बेटर, बेस्ट, एक्सलंट अशा कॅटेगरीमध्ये येतं. मग तुम्ही जर एक्सलंट उत्तरं दिले, लिहिले किंवा दिले, तर एक्सलंट मार्क भेटणार. एक्सलंट मार्क भेटलं सिलेक्शन होणार. तुमचा उद्देश परीक्षा पास होण्याचा असला पाहिजे, नॉलेज गोळा करण्याचा नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे, क्लासेस बघण्यापेक्षा तुम्ही ती परीक्षेचं नेचर बघा, त्याचा अभ्यास करा आणि त्या अनुषंगानं अभ्यास करून जा, निश्चितच तुम्हाला सक्सेस भेटेल. कुणाचं वक्तृत्व जास्त चांगलं आहे, धनंजय मुंडे की पंकजा मुंडे? कुठल्या पदावर मन रमतं, कलेक्टर का आयुक्त? कोण जास्त वैताग देतात, राजकीय नेते की कंत्राटदार? याच्यावरती उत्तर देणं जरा थोडं अवघड आहे, कारण हा दोघेही देतात का? कुठल्या फोनचं टेन्शन असतं, वर्षा बंगल्याच्या का अर्चना वहिनींच्या? अर्चनेच्या बाबतीत बऱ्याच वेळेस फोन घेत नाही, ही मात्र फॅक्ट आहे. तरी पण मला काही जास्त कंप्लेन येत नाही. हो ना, पण ती डेअरिंग मी वर्षावरून याच्याशी करू शकत नाही की तिकडून फोन आला तर नाही. नोकरीत काय जास्त मिळालंय, बढती की बदली? समाधान. निर्माता म्हणून 2 दिग्दर्शकांना संधी दिली आहे आजपर्यंत, कोणत्या दिग्दर्शकाने जास्त त्रास दिला, मकरंद अनासपुरे का नागेश भोसले? एवढा प्रेमळ डायरेक्टर अन उग आहे. कुणाला उभं करण्यासाठी कष्ट करावे, झाड की माणूस? माणसाला नाहीच, कारण माणूस उलटेल, झाड कधी उलटणार नाही. आपला पोरगा आपल्याला 20 वर्षांनी दगा देऊ शकतो, पण आपण लावलेलं झाड 20 वर्षांनी दगा देणार नाही. ते आपल्याला फळं देणार, फुलं देणार, सावली देणार. बार्शी नगरपालिकेचा माझ्याकडे चार्ज होता, जवळजवळ 1500 आसपास अतिक्रमण मी त्यावेळेस काढले. हे काढत असताना फक्त एक आजी जवळजवळ 90 वर्षाची, त्यांच्यावर कोणीही डिपेंडंट नाही आहे, इन्कमचा काही सोर्स नाही आहे. असं माणूस म्हणून माझ्या मनात विचार आला की त्यांच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं, आपण आपलं काय, म्हणजे रस्त्यावर येणं जो प्रकार आहे तोच त्याच्यातून होणार होता. मनाची खूप घालमेल झाली. मला वाटतं की हा माझ्या जीवनातला कदाचित करिअर पॉईंट मला टर्निंग पॉईंट पण ठरला, आणि मी निर्णय घेतला की ती काढायचं. कारण मला हे माहीत होतं ती जर झोपडी मी काढत नाही तर त्याच्या पुढचे जे मोठे अतिक्रमण ते मी काढू शकत नाही, आणि पर्यायानं पुढचं मला काम करता येणार नाही. आणि मग ऑफकोर्स दुसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन होती की तिचा रडतानाचा फोटो, असंवेदनशील प्रशासन. आता ते अँबर लॅम्प पण राहिले नाही, पहिले होते लाल दिव्याची गाडी असं आपण जे म्हणायचं. नागरिकांना किंवा लोकांना हा अँबर लॅम्प दिसत असतो, त्याच्याखालचे काटे दिसत नसतात. हे जे काटे असतात ते भयंकर विचित्र असतात, बसलं तरी टोचतात आणि उभा तर राहता येत नाही अशी परिस्थिती असते, आणि याच्यातूनच पुढं जायचं असतं. तिच्या बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणजे मुंबईला पहिल्यांदा माझ्याकडे जेव्हा आली, तिनं बिल्डिंगकडे बघितलं आणि म्हटली ह्या इथं राहतोस वय, आय गो इमान दिल ठोसला का देवळाला इमारतीला, म्हणजे कळेल तुला. तर ती म्हणली की इथं आरे कॉलनीची जागा आहे, तिला वाटतं ही आपलीच जागा आहे. ती म्हणजे इथं एखादं झोपडं टाकून कधी जार भीती बांधून इथं राहिला असतं तर काय झालं असतं, कशाला ओराव बसल्यासारखं एकामेकाच्या ओराव, बिल्डिंगवर बिल्डिंग, माळ्यावर माळा बांधलाय, तिथं राहतात असं आईचं. आणि तू हैदराबादला नेलं होतं ते नाश्त्याच्या वेळेसचं किंवा त्या? हां, म्हणजे विमानात जात असताना तिनं सगळे असे फर्स्ट क्लासमध्ये बसलेत, पेपर वाचत, आणि आई जेवण दिलं आणि आई म्हणते ए बया इकडे, सगळेजण म्हणलं काय म्हणलं, आपण काय घाबरायचं कारण आहे, बयाला बयाच म्हणले अजून काय म्हणले. मग तिला बोलवलं, ती म्हणली एवढं जेवण काय आम्हाला नको बाबा, ह्या दोघात आम्हाला एवढं बसवेल, हे दे परत. तर ती म्हणते नाही ना राहू दे, अगं असं कशाला राहू दे, की कुणाच्या तर गायीच्या मुखात तरी जाऊ दे, जा दे कोणाला तरी. म्हणजे कर्तव्यामध्ये बऱ्याचदा वहिनींच्या प्रायव्हसीवर आपण अतिक्रमण करतोय असं मला बऱ्याच वेळेस जाणवलं याच्यामध्ये अर्चनाच्या बाबतीत. आज लकीली समजा सेल्फ एम्प्लॉयड आहे म्हणून ठीक आहे,
ती एम्प्लॉईड असेल तर दरवर्षी नवीन रिक्रूट शोधणं शक्य होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते इकॉनॉमिक लॉस पण होतो. मुलाच्या बाबतीत तो 34 तासांना 5 स्कूलमध्ये त्याचे फ्रेंड्सच होऊ शकलेले नाहीत. बरोबर. मग त्यांनी मला हा प्रश्न जर विचारला की तुमच्यामुळे आम्ही सफर का व्हायचं, त्याचं काय उत्तर आहे माझ्याकडे? आय डोंट हॅव अन आन्सर. म्हणजे माझ्या नोकरीशी मी प्रमाणिक आहे, त्याच्यामुळे मी समाजात जे देणं घेणं आहे ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे. सक्सेस किंवा फेल्युअर हा दुसरा जरी भाग ठेवला तरी, पण त्यामुळं माझ्या फॅमिलीचं जर नुकसान होत असेल आणि त्यांना त्रास होत असेल, याचं कॉम्पन्सेशन कशाच्या आधारे आपण त्यांना देणार आहात? मी कसा देऊ शकणार आहे किंवा समाज कशाच्या प्रति देऊ शकणार आहे? सॅटिस्फॅक्शन हा माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे, पण फॅमिलीचं जे सॅटिस्फॅक्शन आहे किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत ज्या की मी पुरवणं अपेक्षित आहे, किंवा कमीत कमी त्यांचं मी नुकसान करता कामा नाही, हे जर बघितलं गेलं तर एका दृष्टीने मुलांचं मी नुकसान करतो आहे. मग त्याचा जे द्वंद्व आहे, त्याच्यामध्ये जे विचारधारा आहे, त्याचा जे प्रश्न आहेत, याला कॉम्पन्सेशन कधीच होऊ शकणार नाही. गेल्या 13 वर्षाच्या काळामध्ये जेव्हापासून IAS सर्व्हिसमध्ये आलो तेव्हापासून स्वतः हरपलेला बऱ्याच वेळेस मला दिसतो. पब्लिक सर्व्हिसमधला रोल पार पाडत असताना कुटुंब आणि स्वतः त्याच्यापणे पूर्णपणे दुर्लक्ष घराचं अनेक वेळेस जाणवतं, आणि जाणूनही त्याच्यावरती योग्य प्रकारची कार्यवाही होत नाही. आता बोलतानासुद्धा तो शासकीय शब्द येतो आहे कार्यवाही, ही एक मनात मोठी खंत आहे. आणि म्हणून उर्वरित जे आयुष्य आपलं असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ही गोष्ट कशी टाळता येईल आणि याच्यावरती स्वतःवरती कुटुंबावरती प्रेम जे करायचं आहे त्यांना थोडा जो जास्त वेळ द्यायचा आहे तो देण्यात आला तर निश्चितच याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल असं मला वाटतं.